नमस्कार, आपला इयत्ता तिसरीच्या या ऑनलाईन पाठाला शिवसेनाचे मोठे नेते, त्याच्यानंतर माजी नगरसेवक, आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्यांनी अनेक पदं भूषवलेली आहेत, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी नेहमी वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करतात, त्यांची स्वतःची शाळा सुद्धा आहे, तर असे कोरगावकर साहेब आपल्या कार्यक्रमाला आज आलेले आहेत. कोरगावकर साहेब नमस्कार, तुमचं स्वागत. त्याचबरोबर त्यांच्या पत्नी माई कोरगावकर, अतिशय उत्साही असं व्यक्तिमत्व, माझी मुख्याध्यापिका, त्याचबरोबर त्या महिला मंडळाच्या अध्यक्ष त्या आहेत. अनेक ठिकाणी भारतभर त्या त्यांची टीम घेऊन जातात. असे दोन्ही उत्साही जोडपं आपल्या कार्यक्रमाला आलेलं आहे. आणि साहेब आणि माई, तुमचं दोघांचं मी स्वागत करतो. तर आपले बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी महेश पालकर साहेब यांनी या कोरोना काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीचं शिक्षण मिळावं म्हणून हा एक अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे. हे चॅनल सुरू केलेले आहेत, युट्यूब चॅनल सुरू केलेले आहेत. आणि त्याचा भाग म्हणजे महानगरपालिकेच्या शिक्षकांच्या जोडीला खासगी शाळांचे जे शिक्षक आहेत, म्हणजे आम्ही सगळे लोक आपण सुद्धा जोडलेलो आहोत. तर याबाबत आपली प्रतिक्रिया आम्हाला हवी आहे. आपल्याला काय वाटतं असं? प्रयोग आहे, मी याला प्रयोग म्हणणार नाही, कारण हे सातत्याने झालं पाहिजे. हे सातत्याने जर झालं तर आणि तरच विद्यार्थ्यांना ऑनलाईन मध्ये आणखीन एक आणखीन मजा येईल. आपण अत्यंत चांगले दर्दी शिक्षक इथे आमंत्रित केले आहेत, त्याचा मुलांना फायदाच होईल. आणि खरोखर शिक्षणाधिकारी पालकर यांना खूप खूप धन्यवाद. आमची हीच कल्पना होती की असंच काहीतरी चांगल्या प्रकारे सगळ्या वेगवेगळ्या शिक्षकांना मिळून सुरू व्हावं हे महानगरपालिकेने सुरू केलं, याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद साहेब. माई माई आहात ना? कोरगावकर मॅडम, माई आहात? मला वाटत हा साहेब आहेत का, माई आहेत का? बर, मला वाटतं माई लेप झाले. धन्यवाद, धन्यवाद सर. आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी आम्हाला प्रेरणादायी आहेत. कविता मॅडम. धन्यवाद साहेब, आपण एवढा अमूल्य वेळ खर्च करून आमच्या पाठाला विजिट केली त्याबद्दल आपले शतशः आभार. असेच आपण आमच्या मागे उभं राहत आणि आम्हाला प्रोत्साहित केल्यानंतर आम्ही अधिकाधिक चांगल्या पद्धतीने लेसन घेण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या मुलांना शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमा अंतर्गत पूर्णपणे गुंतवून ठेवू आणि त्यांचं कोणतंही नुकसान होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. आणि त्यासाठी तुमच्यासारख्या नेत्यांनी आम्हाला प्रोत्साहित केलं याबद्दल आपले पुन्हा पुन्हा आभार. धन्यवाद सर. Thank you.